नाना पाटेकर यांनी द काश्मीर फाइल्स आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलंय. इथले हिंदू आणि मुस्लिम हे इथलेच आहेत, त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, त्यांनी एकत्रच राहावं. द काश्मीर फाइल्स चित्रपटामुळे जे गट पडलेले आहेत ते चुकीचे आहेत. चित्रपट अद्याप पाहिला नसल्यानं अधिकचं बोलणं उचित ठरणार नाही. एखाद्या चित्रपटावरून असा वाद होणं योग्य नाही असं सुद्धा नाना पाटेकर यांनी म्हटलेलं आहे. एक असं वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथले आहेत, तर त्यांनी एकत्र राहणं हे गरजेचं आहे आणि त्यांनी एकत्रच राहावं. जे गट होत असतील तर ते चुकीचं आहे, गट असण्याची काही काही गरज नाही आहे. आणि चित्रपट मी पाहिलेला नाही त्यामुळे मला त्याच्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. चित्रपट मी पाहिला असता तर मला सांगता आलं असतं, पण एखाद्या चित्रपटाबद्दल अशी कॉन्ट्रोवर्सी होणं हे बरं नाही आहे. चित्रपट आहे तो तसा तुम्ही पहा, त्यातली वस्तुस्थिती काही जणांना पटेल काही जणांना पटणार नाही, त्यामुळे ते गट पडणं साहजिक आहे. पण म्हणून त्यांनी तेढ समाजामध्ये निर्माण होणं हे काही योग्य नव्हे.